कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचा दिवस होता. महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचवण्यासाठी म्हणून ईडीचा वापर केला जातोय हे आता सर्वसामान्यांना पडलं. फक्त पक्षीय कार्यकर्ते नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाही, तर अनेक पक्षातले अनेक कार्यकर्ते काल भरभरून पाठिंबा देत होते. शरद पवार नावाच्या भीष्माचार्यावरती आलेलं संकट हे महाराष्ट्रावरती आलेलं संकट आहे आणि हे सुडाचं राजकारण महाराष्ट्राला संपून टाकेल अशा प्रकारची भावना होती. आणि ह्या भावना व्यक्त करताना राहुल गांधी बोलले, त्यांचे आभार. प्रकाश आंबेडकर बोलले, त्यांचे आभार. संजय राऊत बोलले, त्यांचे आभार. अण्णा हजारे बोलले, त्यांचे आभार. एकनाथ खडसे बोलले, त्यांचे आभार. आणि तमाम ज्ञात अज्ञात सहकारी जे काल मोर्चात होते, काल जे ऑफिसवर आले होते, कालचे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या परिणी ह्या सरकारच्या कृत्याला नीच कृत्याला विरोध करत होते, त्यांचे आभार. सहभागी झालेले, पाठिंबा दिलेले, मनातनं पाठिंबा दिलेले सगळ्यांचे आभार. हे शतप्रतिशत सिद्ध झाले की महाराष्ट्राच्या मनाचे खदे हृदय सम्राट हे शरद पवारच आहे.